नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कव्हरी न्यूज. तर डिस्कव्हरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. महिलांनी उद्योग क्षेत्रात पुढे यावे या उद्देशाने शिवसेना ग्रामीण जिल्हा ठाणे प्रमुख प्रकाश पाटील यांनी एक विशेष उपक्रम राबवला आहे. आज सदर उपक्रमाची गणपती मंदिर हॉल येथे सुरुवात झाली. महिलांना उद्योजिका बनवणारा महाराष्ट्रातील या प्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याचे या उपक्रमाबद्दल बोलले जाते. महिलांना संधी आणि साधने उपलब्ध झाल्यास त्या अभूतपूर्व कर्तृत्व दाखवू शकतात हे ओळखून प्रकाश पाटील यांनी महिला उद्योजकांसाठी एका विशेष मेळाव्याचे आयोजन केले. अभिनेत्री प्रार्थना बेरे तसेच अभिनेत्या आणि सेना उपनेत्या दीपाली सय्यद, मुंबई विद्यापीठाच्या सदस्य शीतल देवरुखकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या मेळाव्याचा शुभारंभ झाला. यात सुमारे 60 संस्था व वित्तीय संस्था सहभागी झाल्या. या प्रकारचे उद्योग मेळावे प्रत्येक जिल्ह्यात होणे गरजेचे असल्याचे मत यावेळी शिवसेना उपनेत्या दीपाली सय्यद यांनी व्यक्त केले. काही गुण आहेत त्यांच्यामध्ये, त्या गुणांना प्लॅटफॉर्म मिळणं महत्वाचं आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही करण्याची ऊर्जा आहे, पण तिला तो प्लॅटफॉर्म मिळत नाही. त्याची त्याचा आज इकडे मला प्रत्यक्ष मिळालं की अशा पद्धतीने जर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर काम होत राहिले तर महिलांना पुढच्या भविष्य काळामध्ये प्रत्येक महिला ही सक्षम असेल, स्वतःच्या पायावर उभी राहिलेली असेल आणि ती स्वतः सगळं स्वतः सांभाळणारी असेल. हे सगळ्यात आनंदाची बाब आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यातनं आणि एकुप्यातनं या ठिकाणी महिला उद्योग हा रोजगार मेळावा या ठिकाणी जो संपन्न होत आहे तो त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि या प्रतिसादातूनच आपल्याला काहीतरी पुढचं चांगलं करण्याचं प्रेरणा मिळू शकतो आणि म्हणून महिलांच्या प्रती आपल्याला जे चांगलं करता येईल त्यांच्या पाया उभं करण्याच्या दृष्टिकोनातून, त्यांना स्वतःचा उद्योग आणि व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या काही स्कीम आहेत, शासकीय ज्या स्कीम आहेत, बँका ज्या आहेत, त्याचाही त्यांना सहकार्य मिळेल आणि स्वतःच्या पाया उभ्या राहण्यासाठी ज्या ज्या काही 60 या ठिकाणी वेगवेगळ्या असलेल्या ज्या काही एजन्सी आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना नक्कीच काहीतरी याच्यातनं घेता येईल आणि त्यांचं मार्गदर्शन मिळून त्या पुढे जाऊन उभे राहतील आणि पुढे जाऊन आपण याच्यापेक्षाही कितीतरी पटीने चांगलं भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा उद्योग आणि रोजगार त्याच्यामध्ये आपण सर्वांना मोठ्या प्रमाणात सहभागी करणार. सदर मेळाव्याला विविध शिवसेना पदाधिकारी, सेना नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, अनेक सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. तर या होत्या डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क साधत असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद. Oh, oh, oh.